शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, दत्त कृषी बोरगाव टेक्नॉलॉजी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहे की बाबा पहिले एक 20 ते 30 दिवस, म्हणजे पहिला हा महिना, शक्यतो आपण एक पहिले 20 दिवस धरूया, की पहिल्या 20 दिवसामध्ये मिरचीमध्ये काय मॅनेजमेंट करायचं आहे आपल्याला हे पाहूया आपण. की जशा पद जे केल्यामुळं जे आपण टार्गेट घेऊन काम करत आहे मिरचीमध्ये, ते यशस्वी होण्यासाठी कशा पद्धतीनं पहिले 20 दिवस काम करायचे ह्याचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योजक झाला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, हा आपला प्लॉट पाहत आहे तुम्ही. आज 15 दिवस झालेले आहेत ह्या प्लॉटला, आणि काय काय करायला पाहिजेत, माझ्याकडनं काय चुका झालेल्या आहेत आणि काय करायचं राहिलेलं आहे हे सुद्धा मी सांगतो, आणि काय केल्यानं आपल्याला पुढं जायचं आहे तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूया आपण. तर सर्वात महत्त्वाचं पहिलं काम आहे शेतकरी मित्रांनो, पाऊस खूप होत आहे. अशा पद्धतीने जर का पाणी राहत असेल तर पाणी काढून घेण्यासाठी आपल्याला आत्ताच चर काढून घ्यायचे. तर मी तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने चर काढलेले आहेत. दुसरं महत्त्वाची गोष्ट काय आहे की तणकाट कुठं कुठं होत आहे, म्हणजे काय आता पाऊस पडून पावसाळा चालू झाल्यामुळं तणकाट हे होतच राहणार. तर तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीनं. आता तुम्ही म्हणशील की मी हे काढलं नाही काय, तर मी काढलेलं नाही आहे तणकाट. हे छोटं असताना त्याच्यावर आपण आता पॅराकॉट मारलेलं आहे, आणि मिरायका तर काही ठिकाणी लवळ आहे तिथं मिरायका तर मारलेलं आहे, आणि जिथं गोडं तर आहे तिथं पॅराकॉट मारलेलं आहे. पॅराकॉट मारत असताना उलट्या पावलानं मारायचं हे तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महत्त्वाचं आहे. मेन वाईज सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये काय ऑब्झर्वेशन्स आपल्या असले पाहिजेत की बाबा फुटवा पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता हा प्लॉट, थोडं खाली बसून दाखवतो मी तुम्हाला. हे पहा कशा पद्धतीनं फुटवा होत आहे. हा फुटवा आपल्याला मेंटेन करायचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. अशा पद्धतीनं फुटवा झाला पाहिजे, ब्रँचेस अशा पद्धतीने निघायला पाहिजेत. फुलकळी 15व्या 20व्या दिवसापर्यंत निघाल नसली तरी चालत्या, फुलकळीकडं आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. आपल्याला लक्ष पाहिजे फुटव्याकडं. जेवढा फुटवा जास्त तेवढा माल आपल्याला जास्त मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची ह्या गोष्टीकडे द्यायचं आहे. त्याचबरोबर मधी तणनाशक मारता येत नाही तर बायका फिरवून ह्यातलं मधलं स्वच्छ करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. त्याचबरोबर जाता येता तणनाशकनं काँग्रेस मरत नाही हे काँग्रेस असं उपटून टाकणं आपलं काम आहे जाता येतं सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं गॅप फिलिंग जिथं जिथं करावे लागतात ते गॅप फिलिंग करून घ्यायचं आहे. आपलं कुठंही तुम्हाला दिसणार नाही गॅप फिलिंग झालेलं आहेत का नाही. चौथं महत्त्वाची गोष्ट तारकाठी करून घेणं हे खूप महत्त्वाचं. आता आपल्याकडून थोडं लेट झालेलं आहे तारकाठी करून घ्यायची, तर आता 1-2 दिवसात आपल्याला लेबर मिळाली की आपण तारकाठी करून घेणार आहे. तारकाठी केलं नसलं लवकर तर अशी झाडं पडतात. आता हे झाड पडायचं कारण काय आहे तर इथं थोडंफार नकळत खाऊन गेलेलं आहे. एकतर काय तर खाऊ शकतं किंवा कॉलर रॉटसुद्धा होऊ शकतं, पण कॉलर रॉट असतं तर पुढचं झाड पूर्ण वीक झालं असतं, तर तसं नाही झालेलं त्यामुळे हे काय तर खाऊन गेले असं पण होऊ शकतं. वाऱ्यानं आता वर फुटवा तुमचा जोरात व्हायला आहे त्यामुळं वाऱ्यानं पडूनसुद्धा इथं फुटवे म्हणजे झाड पडू शकतं, आणि त्यामुळंसुद्धा आपल्याला खराब होऊ शकतात झाडं. आपल्याला एक आणि एक झाड महत्त्वाचं आहे. प्रति झाड 7 किलो आपल्याला माल काढायचा हे आपलं टार्गेट आहे, त्यामुळं प्रत्येक झाड महत्त्वाचं आहे. पानाचा इंडेक्स कसा आहे हे आपलं लक्ष असणं महत्त्वाचं आहे. ह्यामध्ये कुठंही थ्रिप्स नाही व्हायरस नाही ह्याचं काळजी घ्यायची आहे आपल्याला. तर अशा पद्धतीनं आपण ह्याचं सुरुवातीचं हे करू शकतो. आता ह्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, शेतकऱ्यांच्या बऱ्याच चुका काय होतात की बाबा पाऊस पडाला आहे म्हणून आपण पाणी द्यायचं बंद करतो. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होलातनं पाणी पावसाचं लई जाऊ शकत नाही, त्यामुळं शक्यतो 15-20 मिनटं तुम्ही पाणी कंटिन्यू देणं हे महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे की तुमचं समजा पाऊस पडलाच नसला हे नसलं तर वातावरणानुसार पाण्यामध्ये चेंजेस करणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची काळजी काय घ्यायची तर आळवणी झाल्यावर, आता मी गेल्या व्हिडिओत सांगितलं तुम्हाला की काय आळवणी करतो आपण, तर आळवणी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं फर्टिगेशन्स चालू करायचे आहेत. फर्टिगेशन्स काय चालू करायचे सुरुवातीच्या स्टेजला, तर आपल्याला फुटव्याचे करायचे आहेत. जसं की मी काय करतो तुम्हाला सांगतो, सर्वसाधारणपणे सोमवारी काय करत असतो आपण सर्वसाधारणपणे, आता 3 दिवस लाईटाचं फ्लेक्झिबल आपण ठेवतो लाईटाच्या हिशोबानं. तर पहिले 3 दिवस आपण आठवड्यातनं 3 दिवस आपण फर्टिगेशन सोडतो. ह्यामध्ये पहिलं सोमवारी आपण सोडतो की 12:61:0 19:19 सोडावं वाटत असलं तर सोडायचं, नाहीतर काही गरज नाही सोडायची. तर 12:61:0 सोडतो आपण. हे 1/2 एकर 1/2 एकरच्या हिशोबानं 2.5 किलो सोडतो आपण 12:61:0. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काय आहे की त्याच्यासोबत काय आपल्याला थोडं आम्ही स्टार्टअप वगैरे किंवा फार्म राईस सोडत असतो आपटेक चांगलं सोडण्यासाठी, तर ते तुमच्या हिशोबानं सोडू शकता. काही वेळेला आपण फुटवे जास्त किंवा झाड गती लागत नसली तर इन्स्पिनचा वापर करतो आपण तिथं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काय करतो आपण त्यानंतर की बाबा बुधवारी आपण की बाबा 13:40:13 डोस देतो, तोही 2.5 किलो देतो, 1/2 एकर आहे त्यामुळे हे 2.5 किलोचा डोस देतो आपण. त्याच्यासोबत
लागत असल्यास काय मायक्रोन्यूट्रिएंट कुठे डिफिशियन्सी वाटत असली तर घ्यायची, नाही तर घेतलं नसलं तरी चालू शकतं. तिसरं महत्त्वाचं परत आपण शेवटच्या दिवशी येतो म्हणजे शुक्रवार किंवा शनिवारी जसं आपल्याला अवेलेबल होईल तसं, तर त्यावेळेला आपण सोडत असतो की 24:24:10 किलो सोडतो महादनचं, जे ग्रॅन्युअल्सचं खत येतात आपल्याला शेतामध्ये टाकायचं तर ते खत आपण 10 किलो ह्या ड्रिपमधनं सोडतो. त्याच्यासोबतही काय लागल्यास आपल्याला हे सोडत असतो. तर अशा पद्धतीनं कमी कमीच फर्टिगेशन सोडत असतो, त्याचंही खूप चांगला आपल्याला फरक पडत असतं. आता सर्वात महत्त्वाचं काय आहे की स्प्रे ठेवणं कंटिन्यू. तर स्प्रेमध्ये कीटकनाशक साधं ज्यामध्ये तुम्ही ॲक्ट्रा घेऊ शकता, इमिडा घेऊ शकता, आलिका घेऊ शकतो आपण, की जेणेकरून आळी येणार नाही ह्याची काळजी घ्यायची, थ्रिप्स माइट्स कुठं असेल तर ते सुद्धा कवर व्हावं. त्याचबरोबर चांगलं टॉनिक, जसं की मी तुम्हाला गेल्या वेळेस म्हटलेलं होतं की 7 Rays नावाचं टॉनिक आम्ही मारतो, इन्स्प्रिंट मारतो, कारण का चांगले फुटवे आणि चांगले ब्रँचेस तयार होण्यासाठी ह्याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय आहे की बाबा कुठं काय प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमवर पटकन सोल्युशन करून घ्यायचं आहे आणि बांधणी करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बाबा पाणी शेताचा आपल्याला अंदाज असला पाहिजे आपल्या शेताप्रमाणे, की बाबा कुठं काय वाटत असलं तर पाणी काढून घेणं हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही पाहू शकता की हिथं बाबा आपण हे एक सेपरेट चर काढून घेतलेले आहे हिथं, असं पूर्ण ह्या सरीमध्ये तुम्ही पाहू शकता. आता हे मल्चिंग अंतराळी झालेलं आहे, हिथं चर काढलेलं आहे सगळी, म्हणजे जे काय पाणी साठेल मध्ये वगैरे तर ह्या चरीतनं परत आपण साईडला काढायचं नियोजन केलेलं आहे, कारण का पुढच्या गोष्टीसुद्धा लक्षात घेऊन त्याचं नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे. काही ठिकाणी जर का गोगलगाय वगैरे तुम्हाला लागलेलं दिसत असलं तर गोगलगायसाठी स्नेलकिल तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, ते सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर काही पानं वगैरे काय खाऊन जात असेल तर पटकन लगेच ओळखून त्याच्यावर कंट्रोल मेजर घेणं हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली फर्टिगेशन्समध्ये, काही वेळेला काय होतं रान ओलं पडतात आणि झाडं तुम्हाला पिवळसर दिसायला चालू होतात, तर जास्त पावसामुळे सुद्धा झाडं वीक पडू शकतात. तर अशा वेळेला सल्फर खाल्लं सोडत महत्त्वाचं आहे. तर सल्फर सोडत असताना सर्वसाधारणपणे पाण्याची क्वांटिटी जास्त असली पाहिजे. आपण सल्फर सोडताना सर्वसाधारणपणे 1 किलो सल्फर जरी सोडायचं असलं आपल्याला खाल्लं, 1 एकरसाठी 1 किलो सल्फर सफिशियंट होतं. 1 किलो सोडायचं असलं तर मिनिमम त्याचं 100 लिटर तर पाणी आपण केलं पाहिजे. ह्या गोष्टीची आपल्याला महत्त्वाची काळजी घ्यायची आहे आपल्याला. आता स्प्रे मारत असताना अजून सुरुवातीच्या काळात तुम्ही STP स्प्रे मारायची काही गरज नाही, हातपंपानं मारू शकता. आणि खतं सोडत असताना सर्वात महत्त्वाचं मी वांग्यामध्ये सुद्धा दाखवलं होतं, तर अशा पद्धतीनं आपण STP डायरेक्ट सगळी खतं सोडत असतो ह्या हॉलमधनं. STP पुढचा हॉल गन काढून हिथं जोडतो आणि ह्या ह्याच्यातून फर्टिगेशन एकदम प्रेशरनं दाबतो, जेणेकरून एकदम चांगलं फर्टिगेशन आपल्याला जातं. तर तुम्ही प्लॉट पाहू शकता, मला कमेंट करून सांगा प्लॉट कसा बसलेला आहे, कसा आलेला आहे सुरुवातीपासून. आपल्या घरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो, आपण इतर डेव्हलप केलेलं वेगळं, घरचं डेव्हलप केलेलं वेगळं, तरी पण असतं आपल्या रोजच्या व्यापातून थोडं मॅनेजमेंट करून आपल्याला हे करावं लागतं. सर्व काही स्वतः तर मी जास्त करू शकत नाही आहे, आपल्या लेबरच्या ह्याच्यावरच करत असतो. पण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या सर्वांचा मित्र आणि मला तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच राहू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, आपण असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवूया. टार्गेट ठेवून जे घेतलेलं टार्गेट आहे ते अचीव करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.